आता आपण बघूयात गणेशोत्सवाबद्दलच्या टॉप 9 बातम्या. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडून TV9 मराठीच्या बाप्पाची आरती. राज्यावर आलेलं महायुतीचं संकट दूर कर, वडेट्टीवारांचं बाप्पाकडे साकडं. शरद पवार चिंचपोकळीचा चिंतामणी आणि लालबागच्या राजाच्या चरणी लीन. सनानंद सुळे आणि रेवती सुळे ही शरद पवारांसोबत दर्शनाला. लालबागच्या राजाचं दर्शन हा पवारांचा ढोंगीपणा. प्रवीण दरेकरांचा पवारांवर निशाणा. राज ठाकरेंकडून मुंबईतील गणेश मंडळाच्या बाप्पांचं दर्शन. राज ठाकरेंकडून गिरगावमध्ये गायवाडी मंडळ आणि आंबेवाडी गणेश मंडळाच्या बाप्पाचं दर्शन. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला. जयंत पाटलांनी आपल्या सहकाऱ्यांचं दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसेंची ढोलताशा महोत्सवाला हजेरी. दादा भुसेंचा अभिनेता अभिजित खांडकेकर यांच्याकडून ढोलवादन. गणेशोत्सवात मध्यम पावसाचा जोर अधूनमधून कायम राहण्याचा अंदाज. रायगड, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळ्यात अति जोरदार पावसाची शक्यता. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांवर टोलमाफीचा पास असूनही फास्टॅगद्वारे टोल वसुली. तक्रार करून टोलचा परतावा मिळू शकतो, रिलायन्स इन्फ्राचं स्पष्टीकरण.